नमस्कार, स्पीड न्यूज लाइव 24 मध्ये आपलं स्वागत आहे। कोल्हापूर मधून एक धक्कादायक बातमी समोर येते। महिलेचा खून करून तिचा अर्धवट मृतदेह राजाराम तलावाच्या परिसरात फेकून दिल्याचा धक्कादायक प्रकार आज सकाळी उघडकीस आलाय। एका पिशवीत मृतदेह असल्याचे सकाळी फिरायला येणाऱ्या नागरिकांच्या निदर्शनास आले। याची माहिती मिळताच राजारामपुरी पोलीस घटनास्थळी दाखल झाले। कमरेच्या खालच्या भागावरून त्या महिलेची ओळख पटण्याचे काम पोलिसांनी तातडीने सुरू केले आहे। पाहूयात बातमी सविस्तर। याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की राजाराम तलाव येथे आज सकाळी मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडलेल्या नागरिकांना एका पिशवीत मृतदेहाचे अवशेष असल्याचे निदर्शनास आले। त्यांनी याची माहिती राजारामपुरी पोलिसांना दिली। घटनास्थळी राजारामपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सीताराम दुबल, उपनिरीक्षक समाधान घुगे यांच्यासह पथक दाखल झाले। पिशवी बाहेर काढल्यानंतर त्यात एका महिलेचा अर्धवट मृतदेह पोलिसांना मिळून आला। या महिलेचा खून करून तिचा अर्धवट मृतदेह पाण्यात फेकून दिल्याचं प्राथमिक तपासात स्पष्ट झालं। घटनेचं गांभीर्य पाहून घटनास्थळी अपर पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे, शहर पोलीस उप अधीक्षक मंगेश चव्हाण यांनीही घटनास्थळी भेट दिली। मृतदेहाचा पंचनामा करून ते शवविच्छेदनासाठी CPR मध्ये पाठविण्यात आले आहे। ही महिला अंदाजे 60 वर्ष वयोगटातील असल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केलाय। तिची ओळख पटवण्यापासून खुनाचा प्रकार उघडकीस आणण्याचा तपास पोलिसांनी तातडीने सुरू केलाय। याबाबत खुनाचा गुन्हा दाखल करण्याचे काम राजारामपुरी पोलीस ठाण्यात सुरू आहे। आज सकाळी पोलिसांना अशी माहिती मिळाली की राजाराम तलाव शेजारचा जो परिसर आहे त्या परिसरामध्ये एका महिलेचा अर्धवट भाग कमरेपासून खालचा दिसून आलेला आहे। त्या संदर्भाने पोलिसांनी या ठिकाणाला भेट दिली। त्यानंतर त्याच्यामध्ये असं दिसून आलं की एका महिलेचं ती कमरेपासून तोडलेली बॉडी इथं या ठिकाणी दिसून आली। त्याच्याप्रमाणे राजारामपुरी पोलीस स्टेशनला त्या संदर्भामध्ये मर्डरचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि ह्या घटनेच्या अनुषंगाने 6 तपास पथकं कार्यरत करण्यात आली आहेत आणि त्यांच्याकडून आम्ही त्याच्या माध्यमातून तपास करून तो गुन्हा आम्ही उघडकीस आणण्याचा प्रयत्न करतो आहे। आता या घटनास्थळावर त्या बॉडी शेजारी आपल्याला साडी सापडलेली आहे, त्याच्यासोबत ब्लाऊजचा पीस ब्लाऊज पण सापडलेला आहे। अशा वेगवेगळ्या वस्तू आहेत, त्या फॉरेन्सिक टीम आमची आणि आयोग आमचे जप्त करत आहेत। कॅमेरामन सर्वेश उरुणकरसह आशिष गवळी, स्पीड न्यूज लाईव्ह 24। अशाच ताज्या अपडेटसाठी पाहत रहा स्पीड न्यूज लाईव्ह 24। स्टे लाईव्ह, स्टे अपडेट। ताज्या अपडेट्ससाठी स्पीड न्यूज लाईव्ह 24 चॅनेलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा,